मॅचला सुरुवात होईल, परंतु त्या अगोदर आपण एक महत्त्वाचा कार्यक्रम घेणार आहोत, फार महत्त्वाचा. मी आमचे रिक्षा चालक यांना देखील विनंती करतोय, आपापल्या जागेवरती थोडाफार उभे राहा, फार महत्त्वाचा घेतोय. कारण अगदी या मॅचच्या सुरुवातीला आपण राष्ट्रगीतानं सुरुवात केली आणि सगळ्यांना विनंती करतोय की जे पुलवामा येथे भ्याड हल्ला झाला फायनलच्या अगोदर, त्या सगळ्या वीर जवानांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. आणि विनंती करतोय की ज्या कॅप लोकांनी परिधान केल्या त्या देखील खाली करा आणि प्रत्येकाने आपापल्या जागेवरती उभं राहा. मी विनंती करतोय सगळ्यांना, सगळ्यांना विनंती करतोय की आपापल्या जागेवरती आपण उभं राहायचं. कारण जो जम्मू काश्मीर येथे पुलवामा येथे जो भाड हल्ला झाला त्यामध्ये आपले 42 वीर जवान मात्र शहीद झाले, त्या वीर जवानांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. त्यांच्या दुःखात आपण देखील सामील आहोत, कारण त्यांनी दिलेलं योगदान, त्यांनी दिलेलं हे जीवदान आयुष्यभर आपल्याला लक्षात राहील. सगळ्यांना विनंती करतोय की आपापल्या जागेवरती उभे राहा, कॅप आपण डोक्यावरच्या काढा, एक साथ सावधान. एक साथ विश्राम, थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा त्या वीर जवानांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. या स्पर्धेच्या निमित्तानं देखील त्यांच्या दुःखामध्ये आम्ही देखील सामील आहोत. फायनलच्या मॅचला सुरुवात होईल आणि एक वेगळ्या रीतीनं दोन्ही संघ मी कॅमेरामॅनला निश्चितच विनंती करेल की आपण कव्हरअप करायचे. दिवाळी तर ऑक्टोबरमध्ये साजरी केली, परंतु आता चिंचवलीकरांची दिवाळी म्हणजे ही स्पर्धा. आणि आता दोन्हीही संघ मात्र या फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होतील. त्यामध्ये आता संघ दाखल होतोय तो जाणता राजा पिंपळोली.
थैंक यू। आता मात्र मैदान वरती दोन ही फलंदाजानी आहाकार बाजवला, बरेचसे पाठीराखे अगदी तंब क्रीडांगण सोडायला तयार झाले होते, ते आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे वळलेत। टीमची धावसंख्या झाली 38, गरज असेल 18 चेंडूंमध्ये 61 धावसंख्येची, 18 चेंडू 61 धावांची गरज आहे। सांडीकडे ते क्षमता आहे, रोहनकडे ते क्षमता आहे आणि त्यांनी आता दाखवून दिले। हरेश कराळे बॅटिंग पॉवर प्ले, हे षटक फार महत्वाचं आहे, निर्णायक षटक असणार या मॅच मधलं, या बॅटिंग पॉवर प्लेचा कितपत फायदा उचलणार। टार्गेट आहे 99 धावसंख्येचं। सँडीच्या बॅटची आतमधली कडा घेतले चिंदन, अगदी शेवटच्या क्षणी चेंडू मात्र अडवतोय, निश्चितच 3 धावा या चेंडूवरती मात्र अडवल्या चेतननं, एक धाव मिळते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 वर। आता गरज आहे 17 चेंडूंमध्ये 60 धावसंख्येची। फायनल अंतिम मुकाबला चिंचवली चषक 2019 चा, हे तिसरं पर्व या स्पर्धेचं। यावेळी वेगानं मात्र दांडी गोल केले फलंदाज रोहन। अनेक आठवणीय या स्पर्धेच्या, हे तिसरं पर्व, खूप चांगली फलंदाजी केली ते रोहन काळन, या मॅच मध्ये अशा पल्लवित केल्या त्या जंतराजा पिंपळोली टीमच्या। हरेचा चेंडू पहा किती भेदक गोलंदाजी करतोय हरेश, अग्रेसिव्हपणा मैदान दाखवतो मैदानावरती। आणखी एक डॉट चेंडू मात्र फेकलाय निलेश महाले, भाकरीचा पाडा या संघातील हा खेळाडू। 15 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे, त्या मात्र 60। हरेश नियंत्रण गमावून बसला, लेगस्टिकच्या बाहेर फेकलेला चेंडू, मिनार मात्र इशारा करतोय, मिनार भगत आणि कुणाल भगत हे पंचांच्या भूमिकेत। सगळ्यांनी खूप सारखी खूप मेहनत घेतली, व्हॉलेंटियर्स अगदी रखरखत्या उन्हामध्ये खुर्च्या मध्ये बसून ठाण मांडून होते सीमारेषेच्या बाहेर। फटका फसलाय, गतीनं पुन्हा एकदा विकेट घेऊन दिली ती मात्र फलंदाज निलेश महाळेची। गणेश न्यू बॅट्समन मैदानाच्या दिशेने रवाना होतोय। यावेळी पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला, अगदी टो क्रशिंग यॉर्कर। आणखी एक डॉट चेंडू मात्र फेकतोय हरेश कराळे, बॅटिंग पॉवर प्लेची हे विकेट फार महत्वाची होती, ओव्हर फार महत्वाची होती आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये हरेश कराळेने मात्र कोणत्याही फलंदाजाला हात खुले करून अजिबात दिले नाही, त्याचा वेग या षटकामध्ये आपण पाहिला। 2 धावा आतापर्यंत या गोलंदाजाने दिल्यात। संदेश सॉरी संदीप मात्र प्रयत्न करतोय, संदीप काळन, एक धाव या चेंडूवरती फक्त मिळेल, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचणार 41 वर। 41 धावसंख्या धावफलकावरती आहे, 12 चेंडूंमध्ये आता गरज असेल ते तब्बल 58 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र 12 चेंडूंमध्ये। 2 षटक शिल्लक आहेत आपल्याला, निश्चितच 2 षटकानंतर या चिंचवली चषक 2019 तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ मात्र निश्चितच मिळणार आहे, चॅम्पियन। अगदी त्या सेलिब्रेशन साठी म्हणजे जो एक चिंचवलीकरांनी दरवर्षीप्रमाणे, कारण कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा चेक आणण्याचं काम त्यांनी केलं, जे दिवाळीमध्ये जशी दिवाळी साजरी करण्यात येते त्या पद्धतीनं सेलिब्रेशन करायला चिंचवलीकरांनी सुरुवात केली,
हे फर्स्ट इयरचं सेलिब्रेशन होतं, मग दुसऱ्या वर्षी काय करायचं, तर दुसऱ्या वर्षी क्रिस्टल ट्रॉफी कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा आणली आणि ती क्रिस्टल ट्रॉफी होती एका शो मॅचच्या लढतीसाठी नेरळ परिसर विरुद्ध कर्जत परिसर ही संकल्पना. आणि यावर्षी देखील आपण पाहतो एक वेगळी संकल्पना की विभाग वाईज आयोजकांकडून संघ तयार करायला मुभा देण्यात आली आणि आता विभाग वाईज खेळाडू एका संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्या आठवणी जरी असल्या तरी सुद्धा एक व्यक्ती जो नेहमी आपल्या आठवणीत राहील, जो आपल्यातून निघून गेला त्याचं जाणं आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील, म्हणजे आनंददादा बुंदाटे. आयुष्यभर हा व्यक्ती मात्र लक्षात राहणार, कारण चिंचवली संघ ज्या ज्या ठिकाणी खेळताना मी पाहिलाय त्या त्या ठिकाणी चिंचवलीकरांच्या पाठीराखणसाठी आनंददादा नेहमी असायचा आणि त्याची आठवण आयुष्यभर आणि आयुष्यभर मात्र चिंचवलीकरांना देखील राहील आणि मला सुद्धा देखील राहील. आणि त्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. चेंडू इथे फेकून डॉट चेंडू फेकला, आणखी एक वाईड चेंडू मात्र या चेंडूवरती मिळतोय. एक धाव, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 वर. 42 धावसंख्या धावफलकावर, 57 धावांची गरज. सँडी एक धाव मिळेल या चेंडूवरती. फक्त संदेश आता मात्र खांदे विसावलेत. जाणता राजा पिंपळली 2 मॅच मध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी कामगिरी केली, खरं तर एक तर्फी विजय मिळवला असं मी तर म्हणेल. पहिली मॅच एक तर्फी, दुसऱ्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला, परंतु त्यांच्या गोलंदाजीच्या विरोधात आक्रमण कुणाल दाभणेचं आणि त्या कारणास्तव ते आता गणेश प्रयत्न करतोय चेंडू हवेत. संदेश पाटील मात्र चेंडू खाली, झेल मात्र सोडतोय. आणखी एक धाव मिळेल. तमाम क्रिकेट रसिकांनी या शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित चिंचवली चषकाला सदिच्छा भेट दिली, त्याने आनंद लुटला, त्या प्रेक्षकांचा देखील मनापासून आभार. केकेटीसीची संपूर्णपणे टीम, निखिल बाबर, नरेंद्र पाटील, अरुण पारिंगे, मारुती जांभळे आणि त्याचबरोबर चंद्रशेखर मात्रे, ही केकेटीसीची कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट डॉट इनची ही टीम ज्यांनी ही स्पर्धा कव्हर केली. अंपायरच्या भूमिकेत चिंचवलीचे खेळाडू होते, व्हॉलंटियर जे सीमारेषेच्या बाहेर मात्र या रखरखत्या उन्हामध्ये त्यांनी काम केलं, त्यांचं देखील मनापासून आभार. गुणलेखक आमचा निकेश राऊत या स्पर्धेसाठी जोडला गेला, त्याचं देखील मनापासून आभार. आणि जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, ज्या चिंचवलीच्या ग्रामस्थांनी या सगळ्या खेळाडूंना मात्र ही स्पर्धा भरवण्यामध्ये सहकार्य दिलं, त्या सगळ्यांचं आपण मनापासून आभार मानूया. इथे चायना मन गोलंदाजी केली, चेंडू त्या पद्धतीचा फेकला होता तो अमोल चव्हाण. डॉट चेंडू मात्र फेकतोय. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि पाहूया संदेश पाटीलच्या हातामध्ये षटक मात्र देण्यात आलंय. जाणता राजा पिंपळोली, त्याचबरोबर यश इलेव्हन, भाऊसाहेब राऊत 2010 बॅच या मैदानावरती खेळताना पाहिली, त्याचबरोबरीनं अगदी अभि स्पोर्ट्स हा संघ देखील या स्पर्धेमध्ये होता. शिलू भडवल या विभागातील, त्याचबरोबर रमेश लगे म्हणजे वडवली बेकरे असल भुतिवली या दरम्यानचे खेळाडू त्या संघामध्ये खेळताना दिसले. डॅनी इलेव्हन उमरोली हा देखील या स्पर्धेमध्ये खेळला, म्हणजे कर्जत तालुक्यातील बरेचशा विभाग मात्र कव्हर करण्यात आले. त्याचबरोबरीने यश इलेव्हन नेरळ, दहिवली, मालेगाव आणि वंजारपाडा या टीम मधले खेळाडू. सँडीला आता माहिती आहे की लक्ष खूपच दूर गेलंय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, कारण आपला एकच सण शिवजयंती असंच आता म्हणावं लागेल, कारण शिवजयंती थाटामाटात साजरे करण्याचा मानस होता आणि ती थाटामाटात साजरी केली जाते या स्पर्धेच्या निमित्तानं चिंचवलीकरांकडून. सँडी शेवटच्या क्षणी मात्र त्याचे फटके आपण पाहतोय, परंतु आता फटक्यांना यश प्राप्त मात्र होणार नाही दोन्ही टीम, कारण नेरल इलेव्हनचा आपण विचार केला तर इतकी मोठी स्टारकास्ट आहे, खूप मोठमोठे खेळाडू या नेरल संघादरम्यान आणि जाणता राजा पिंपळोलीमध्ये उभरते सितारे आणि त्याचबरोबर काही अनुभवी चेहरे आम्ही पाहिले.
खूप चांगला स्ट्रोक कॅरेबियन स्टाईल चेंडूला मात्र फ्लिक केलंय थर्डमॅनच्या दिशेनं चौकार या चेंडूवरती मात्र प्राप्त होईल. आता शेवटचा चेंडू बाकी शेवटचा दोन चेंडू मात्र बाकी आहेत शेवटचे आणि आता आपल्याला मिळेल चिंचवली चषक 2019 विजेता. पहिल्या वर्षी या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहतोय की केकेटीसी लाईव्ह ने कव्हर केलंय परंतु या प्रक्षेपणासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य दिलंय ते सन्माननीय पंकजी मसे यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या पर्वाचा विजेता संघ होता, तीन दिवसांची ती श्रृंखला होती जयशंकर चांदई. दुसऱ्या पर्वामध्ये अगदी आपण पाहिलं की विजेता संघ होता पुनश्च चांदई आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये विजेता संघ आपल्याला मिळतोय तो नेराल 11. हा संघ मात्र विजेता ठरतो. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा नेरल 11 टीमचं आणि मी जाणता राजा पिंपळली टीमला विनंती करतोय की आपण मैदानावरती जायचं हस्तांदोलन करण्यासाठी. दोन्ही फायनलिस्ट टीम 14 विद्यांचा दाता बाप्पा शोभतोय माता तुझ सुख करता माझा भक्त तारुणी नेता तुझ सुख करता माझा भक्त तारुणी नेता माझ्या देवाचा माझ्या बाप्पाचा ओ माझ्या देवाचा ओ माझ्या बाप्पाचा माझ्या हेरायच्या राजाचा सार्थ सजलाय पुन्हा एकदा मी चिंचवलीकरांचा आभारी आहे की या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी देखील मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. थँक्यू मनापासून आभार. आता बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होईल काही मिनिटांमध्येच आणि या बक्षीस वितरण समारंभाची संपूर्णपणे जबाबदारी मी संदीप बोराडे यांच्यापर्यंत सोपवतो आणि दोन्ही फायनलच्या टीमला विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर तुमच्या आसनाची व्यवस्था निश्चितच करण्यात येईल आणि प्रेक्षकांना देखील विनंती करतोय की आपण या व्यासपीठासमोर यायचं कारण चिंचवलीकर काही ना काहीतरी नवीन नवनवीन संकल्पना घेऊन या सेलिब्रेशनसाठी नेहमी तयार असतात. खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा शिवजयंतीच्या आणि त्याचबरोबरीनं काही सन्मान आपण या मंचावरती घेतोय. पाहुणे मांडवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय आयोजकांना. मी